नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही परफेक्ट अशी कोलंबी फ्राय कशी करायची ते बघणार आहोत जे सी ज्यांना सी फूड आवडतं त्यांना कोलंबी ही आवडतेच आवडते आणि त्यात कोलंबी फ्राय ही तर सगळ्यांच्या आवडीची रेसिपी आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही रेसिपी अगदी खूप आवडते तर अशी ही परफेक्ट अशी कोलंबी फ्राय कशी करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण बघा चला तर रेसिपीला आता सुरुवात करूया तर इथं मी ही कोलंबी घेतलेली आहे ही फिशवाल्याकडूनच मी साफ करून आणलेली आहे जवळजवळ पाऊण किलो ही कोलंबी आहे आणि ते दोन ते तीन वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे हे बघा आता ह्या कोलंबीला बघू शकता तुम्ही आता ह्या कोलंबीला एक असा काळा दोर असतो हे बघा कोलंबीच्या मागच्या पूर्ण बाजूने एक पूर्ण बाजूने असा हा काळा दोर असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे तर सुरी सुरीने थोडासा हलका मी कट मारलेला आहे आणि तो दोर आहे तो मी काढून टाकलेला आहे हा जो दोर आहे तो काढून टाकणं अगदी गरजेचं आहे हे बघा मस्त तो दोर आहे तो पूर्णपणे काढून टाकायचा आणि कोलंबीला एक छोटीशी ही कट बसलेला आहे जेणेकरून याच्यामध्ये आपल्याला मॅरिनेशन परफेक्ट बसेल तर सगळी कोलंबीमधला हा दोर काढून घेतलेला आहे त्याला वरतून कट मारून घेतलेला आहे आणि आता मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे साधारणतः एक चमचा मी याच्यामध्ये मीठ घातलेला आहे हे मॅरिनेशन आहे ते परफेक्ट ते करणं फार महत्त्वाचं आहे हे जर मॅरिनेशन परफेक्ट झालं तरच कोलंबी आपली फार टेस्टी होणार आहे एक पाव चमचा मी याच्यामध्ये हळद घातलेली आहे आणि नंतर मग एक मोठा चमचा म्हणजे जवळजवळ एक टेबल स्पून मी एवढ्या एवढा याच्यामध्ये हा कोकमाचा रस किंवा आगळं घातलेला आहे तुम्ही याच्याऐवजी एका एक लिंबाचा रस घालू शकता आणि एक चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आता मी हे सगळं छान एकत्र करणार आहे आणि दहा मिनटासाठी मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहे हे मॅरिनेशन फार महत्त्वाचं आहे जर हे मॅरिनेशन झालं तरच कोलंबीला जो आंबटपणा आहे आणि मिठाचा जो खारटपणा आहे तो परफेक्ट बसणार आहे आणि त्याच्यामुळेच आपली कोलंबी ही फार खाण्यासाठी टेस्टी तयार होणार आहे तर एक दहा मिनटासाठी मी हे असंच ठेवून दिलेलं आहे जेणेकरून आंबटपणा आणि जो मीठ आहे तो कोलंबीमध्ये परफेक्ट बसेल दहा मिनटं झालेली आहे आता मी याच्यामध्ये फिश फ्राय मसाला घातलेला आहे आजकाल बाजारामध्ये अगदी इझिली अवेलेबल आहे फिश फ्राय मसाला तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं तो वापरू शकता फिश फ्राय मसाला नसेल तर लाल मिरची पावडर तुम्ही इथं वापरली तरी चालेल तर, तर अजून मला कमी वाटली कमी वाटला मसाला म्हणून मी अजून घातलेला आहे हे बघा तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं मसाला ॲड करू शकता तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर जास्त वापरा कमी आवडत असेल तर कमी आणि छान असा मसाला मी या कोलंबीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे हे, हे बघा मस्त एकदम परफेक्ट झालेला आहे आणि आता याच्यामध्ये मी बेसन घातलेलं आहे जवळजवळ दोन मोठे चमचे मी याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे तर बेसनमुळे ह्याला ह्याचं जे कोटिंग आहे ना ते खूप छान होतं आणि कोलंबीची टेस्ट आहे ना ती पण खूप छान लागते त्यामुळे बेसन आवर्जून घाला आता बेसन चांगलं मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा आणि नंतर मग याच्यामध्ये मी हिरवी चि कोथंबीर आहे ती घातलेली आहे बारीक चिरून कोथंबीर घालायची कोथंबीरीमुळे सुद्धा मस्त असं एक चांगली अशी मस्त अशी टेस्ट येते तर कोथंबीर अगदी सगळ्यांच्या घरात अगदी इझिली अवेलेबल असते आवर्जून घाला आणि ते छा पुन्हा कोथंबीरसुद्धा मी मस्त अशी मिक्स करून घेतलेली आहे हे बघा परफेक्ट हे बघा परफेक्ट मसाला जो आहे तो कोलंबीला लागलेला आहे आता त्याचं आउटर कोटिंग आहे ते बघूया तर इथं मी चार चमचे रवा घेतलेला आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते एकत्र करून घेतलेलं आहे तु, तुम तुमच्याकडे याच्यातलं एखादं काही नसेल तरी चालेल नुसता रवा किंवा नुसतं तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल तर दोन्ही हे एकत्र करून घेतलेलं आहे मी आणि आपली जी कोलंबी आहे तिला आता परफेक्ट मसाला लागलेला आहे तर एक एक कोलंबी मी उचललेली आहे आणि या रव्या आणि तांदळाच्या मिश्रणामध्ये मस्त अशी घोळवून घेतलेली आहे परफेक्ट त्याला कोटिंग दिलेलं आहे हे बघा परफेक्ट हे बघा छान अगदी कोलंबी अशी आपली फ्राय करण्यासाठी आता तयार झालेली आहे तर अशीच सगळ्या कोलंबीला मी करून घेतलेलं आहे हे बघा रव्याच्या आणि तांदळाच्या ह्याच्या पिठामध्ये मी व्यवस्थित हे त्यांना व्यवस्थित कोट करून घेतलेलं आहे आता मी हे शॅलो फ्राय करणार आहे तव्यावरती तेल मी गरम करून घेतलेलं आहे नंतर गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे आणि ही सगळी कोलंबी आहे ती मी तव्यावर ठेवलेली आहे जिथं जिथं गरज लागेल ला तिथं थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि आपल्याला मस्त अशी ही कोलंबी आहे ती शॅलो फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही हिला डीप फ्रायसुद्धा करू शकता तर ही बघा जिथं गरज लागेल तिथं थोडंसं तेल घातलेलं आहे आणि पाच मिनटं एका बाजूने आणि पाच मिनटं दुसऱ्या बाजूने असं मी दहा मिनटासाठी मंदा गॅस फ्लेमवर ही छान अशी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे कोलंबी भाजायला जास्त वेळ लागत नाही ही पटकन शिजते त्यामुळे दोन्ही बाजूने मी अलटून पलटून मस्त अशी कोलंबी शालो फ्राय करून घेतलेली आहे पण ही जास्त फास्ट फ्लेमवर तुम्हाला करायची नाही गॅसची फ्लेम स्लोच ठेवून तुम्हाला ही कोलंबी आहे ती शालो फ्राय करायची आहे तरच आपली ता परफेक्ट कोलंबी फ्राय तयार होणार आहे तर दुसरी बाजू पण मी आता ही मस्त अशी फ्राय करून घेणार आहे हे बघा खूप छान आणि चवदार अशी कोलंबी फ्राय लागते नक्की एकदा ह्या पद्धतीने करून बघा तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल आणि तुम्ही ही रेसिपी पुन्हा पुन्हा फॉलो कराल इतकी सुंदर अशी ही कोलंबी फ्राय इथं तयार होते हे बघा परफेक्ट खूप छान अशी झालेली आहे तुम्ही स्टार्टर म्हणूनसुद्धा ही कोलंबी फ्राय खाऊ शकता एखादी घरात छोटी मोठी पार्टी असेल तर तुम्ही अशी ही रेसिपी करू शकता स्टार्टरलासुद्धा तुम्ही ठेवू शकता खूप छान लागते कोलंबी बघू शकता तुम्ही किती छान एकदम मस्त अशी परफेक्ट कोलंबी फ्राय इथं तयार झालेली आहे एकदम परफेक्ट बघू शकता टेक्स्चर किती छान आलेला आहे अजिबात त्याचा मसाला वगैरे काहीही निघालेला नाही आहे एकदम मस्त अशी कोलंबी फ्राय इथं तयार झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये मला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच एका छानशा रेसिपीसह आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय